बाहेर पडलो तर माजी न्यायाधीश महेंद्र चंद्रवाल यशवंत सरकारला नागपूरच्या जिल्हा व मच्छीमार संघर्ष समितीचे आपण अध्यक्ष आहात. माजी न्यायाधीश महेंद्र चंद्रवाल मुद्दाम आहेत. मुंबईच्या या मैदानावर असलेले सर्व समाज बंधू भगिनींनो, विदर्भातून मच्छीमार समाजाचं नेतृत्व करत आहे आणि चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पूर्व विदर्भातील बहुसंख्येने असलेल्या माझ्या दिवस दहा दिवस या मच्छीमार समुदायामध्ये एक सदस्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. इंग्रजांच्या काळात 1931-32 पासून ज्या मागासवर्गीयाची लिस्ट बनवण्यात आली होती त्यामध्ये पहिलं नाव मागासवर्गीय म्हणून कोळी समाजाचं होत आणि त्याची उपजात विधीवर होती. परंतु आज स्वातंत्र्यानंतर 1950 नंतर त्या कोळी मच्छीमार युवा समाजाला कमी करण्यात आला आणि आता या समाजाला दोन आजच्या कायद्यानुसार आम्ही मच्छीमारी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आम्हाला सांगताय. दोन आजच्या कायद्यामुळं तिसऱ्या कायद्यामुळं माझ्या विदर्भातील मच्छीमारांचे तलाव सरकार काढून घेत आहे. काँग्रेसच्या तलावीमध्ये सर्व तलाव त्याच्या कायद्यानुसार ग्रामपंचायती गावाचा कायदा झाला. त्या कायद्याच्या विरोधामध्ये कोणत्याही काँग्रेस व भाजप पक्षाने विरोध केला नाही. मात्र तो कायदा अंमलात जर पूर्णपणे आला असता तर माझा मच्छीमार हा उड्यावर पडला असता आणि म्हणूनच याच्यासाठी संघर्ष समितीची स्थापना केली आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केला. परंतु काय झालं, काँग्रेसने एक विचार काढून अत्यंत असा 47 स्थानाचा विचार काढून आम्हाला तलाव मिळवून देण्यासाठी अडचण निर्माण केली आणि या भाजप सरकारने ते तलाव काढून घेण्यासाठी खाजगी ठेकेदारांमध्ये तलाव देण्यात आला. मच्छीमार हा एक संघ त्यामुळे झालेला आहे आणि आम्ही आमची एक संघ शक्ती ही बाळासाहेबांच्या बाजूला उभी करणार आहोत. विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही मदत करणार आणि या हा जो समाज आहे हा खटलेविमुक्ताचा एक अंग आहे. खटलेविमुक्तासाठी एवढे आयोग झाले, काँग्रेसच्या कालावधीमध्ये आयोग झाले, भाजपच्या कालावधीमध्ये आयोग झाले. भाजपाचा रिक्वेस्ट सबमिट केला आहे गव्हर्नमेंटला, परंतु अजून गव्हर्नमेंटला त्याचा निर्णय घेतला नाही. प्रत्येक सरकार हे आयोग स्थापन करते परंतु भटकेविमुक्ताच्या बाबतीत अजूनही न्याय दिलेला नाही. नागपूरला आमचे दिवंगत नेते स्वर्गीय खासदार जतिराम महाडे यांची स्मृती वास्तू ही करंट आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. सरकार म्हणतोय दुसरी जागा घ्या, दुसऱ्या जागेवर तुम्ही वास्तू उभारा. मी म्हणतो आहे तीच जागा पाहिजे आम्हाला का, तर आमची आस्था राम मंदिर अयोध्येतला भारतात होईल काही जागाच नाही का एवढी. मग तुमची आस्था जर राम मंदिर बांधण्याची अयोध्येत आहे तर खासदार सर्वेच्या स्मृती प्रत्यक्षाचा आणि त्याच ठिकाणी का बरं जागा बांधून आमची आस्था नाही का. अंधनो आज माझ्या सरकार न्यायाधीश रस्त्यावर आलेला आहे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला
भाजप पक्षाची काय कर आणि त्यामुळं या संतेच्या दर्शनामध्ये आज आम्ही नक्की न्याय मिळवू आणि या न्याय मिळवण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या पाठीशी राहू आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.